तुम्ही बघू शकताय बासुंदीला एकदम मस्त क्रीमी आणि रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आणि बासुंदीचा रंग सुद्धा अगदी छान खुलून दिसतो आहे. चला तर मग हीच बासुंदीची रेसिपी आपण लगेचच बघूया. नमस्कार, रुचकर रेसिपीज विथ सरोज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बासुंदी बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, ज्याला म्हशीचं दूध असंही म्हणतात. हे दूध मुळातच असं घट्ट असतं, त्यामुळे बासुंदी अगदी छान होते. आता हे दूध आपल्याला मंद आचेवर आटवून घ्यायचंय. मंद आचेवर आपण हे दूध तापत ठेवलंय. थोड्या थोड्या वेळाने हे दूध अधनमधन ढवळत राहून आपल्याला आटवून घ्यायचंय. साधारण 5 ते 7 मिनिटं झाली आहेत, दुधाला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकते वरती थोडी थोडी साय सुद्धा जमा व्हायला लागली आहे. ही साय आपण अशी कडेला करून घेऊ आणि हे दूध तळापासून ढवळून घ्यायचे. तळापासून दूध ढवळल्यामुळे तळाला हे दूध लागत नाही. दूध छान उकळलंय, तुम्ही बघू शकताय. आता दुधाचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलाय. आता यामध्ये मी चिमूटभर केशर घालतीये. केशर घातल्यामुळे बासुंदीला रंग सुंदर येतो आणि त्याचबरोबर बासुंदीचा स्वादही वाढतो. आता हे दूध आपण ढवळून घेऊ आणि पुन्हा थोड्या वेळ हे दूध आपण उकळून घेणार आहोत. म्हणजे आता केशराचा रंग सुद्धा या दुधामध्ये अगदी पुरेपूर उतरेल. केशर घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटं हे दूध मी छान उकळून घेतलंय. तुम्ही बघू शकता केशराचा सुंदर रंग दुधामध्ये अगदी छान उतरलेला आहे. आता हे दूध मी बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते आणि इथे आपण खवा भाजून घेणार आहोत. गॅसवर दुसरा पॅन ठेवलाय, यामध्ये अगदी थोडस साजूक तूप घालून घेते आणि त्यावर ड्रायफ्रुट्स आपण थोडेसे परतून घेणार आहोत. इथे मी पिस्ता आणि बदाम घेतले. हे ड्रायफ्रुट्स तुपावर परतून घेतल्यामुळे त्यांचा छान खमंगपणा वाढतो आणि बासुंदीची चव सुद्धा वाढते. हे अगदी 2 मिनिट आपण परतून घेणार आहोत. 2 मिनिट हे ड्रायफ्रुट्स मी तुपावर परतून घेतले. अगदी छान परतलेले आहेत. हे ड्रायफ्रुट्स आता काढून घेते. पॅनमध्ये पुन्हा अगदी थोडस तूप घालून घेते आणि यामध्ये आता आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे. इथे मी हा 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. हा खवा आपण छान परतून घेऊ. हा खवा असा छान दाबून दाबून परतून घ्यायचा आहे. हा खवा सुद्धा अगदी मंद गॅसवर आपल्याला परतायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं हा मी खवा परतून घेतलेला आहे. आता हा खवा आपल्याला तापवून घेतलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि केशराचा सुंदर रंग सुद्धा या दुधाला आलेला आहे. आता यामध्ये मी 1/3 कप साखर घालते. हे आपण जे नेहमी वापरतो तीच साखर आहे. भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि परतून घेतलेला खवा. हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये एकजीव होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे. बासुंदी बनवताना गॅसची फ्लेम मध्ये जराही
जास्त करायची नाही, अगदी मंदाचेवरच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे. बासुंदी बनवताना अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम एकदम स्लोच ठेवायची आहे. आता आणखीन 5 ते 7 मिनिट आपण हे दूध व्यवस्थित उकळून घेऊ. साखर, खवा, ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर ही बासुंदी मी आणखीन 7 ते 8 मिनिट उकळून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाट ही बासुंदी झालेली आहे. आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली. वेलची पावडर घातल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता मी गॅस पूर्णपणे बंद करते. ही बासुंदी आता बनवून तयार आहे. आता या तयार झालेल्या बासुंदीवर मी थोडेसे आणखीन ड्रायफ्रुट्स घालून घेते. तर अशी ही मस्त दाणेदार आणि क्रीमी टेक्स्चरची बासुंदी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त राहा.